गायक एसपी बालसुब्रमण्यम यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली आहे, रुग्णालयाने याची माहिती दिली आहे। प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती रुग्णालयाने दिली। त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। एमजीएम रुग्णालयाने या संदर्भात एक पत्र काढून ही माहिती दिली आहे। ठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली। मराठा समाजाला आरक्षणासाठी आंदोलनाची वेळ ठाकरे सरकारनं येऊ द्यायला नको होती, पण ठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ आली आहे असा आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाय। मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली हे या सरकारचं अपयश आहे, सरकारनं योग्य पद्धतीनं बाजू मांडली नाही असं देखील दानवे यांनी म्हटलेलं आहे। रिया चक्रवर्तीचा तुरुंगातील मुक्काम वाढला असून हायकोर्टानं जामीन अर्जावरील सुनावणी 29 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली आहे। सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना हायकोर्टात दिलासा मिळू शकला नाही। हायकोर्टानं त्यांच्या जामीन अर्जाची सुनावणी 29 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलली आहे, त्यामुळे रिया चक्रवर्तीचा भायखळा तुरुंगातील मुक्काम आणखीन वाढला। जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी मागणी करत माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा खासदार फारूक अब्दुल्ला यांनी काश्मीरी लोक स्वतःला भारतीय मानत नाहीत, ना त्यांना भारतीय व्हायचंय, भारताऐवजी चीननं त्यांच्यावर शासन करावं असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं। यावरून आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मोदी सरकार कामगार कायदा आणि शेतकरी कायदा यांना असलेलं संरक्षण मोडून भांडवलदारांचं संरक्षण करून ईस्ट इंडिया कंपनी सारखी वागत आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आला। शेतकरी आणि कामगार विरोधी धोरण, जीएसटी संदर्भात तसंच बिहार निवडणूक या विषयावर प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी घणाघाती हल्ला चढवला। सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून गुरुवारी 54 नव्या कोरोना रुग्णांची भर पडल्यानं एकूण बाधितांचा आकडा 8117 झालाय। दरम्यान बरे होणाऱ्यांची संख्याही वेगानं वाढत असून गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्या 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आला। आस्थागायत 6661 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 991 जणांवर उपचार सुरू आहेत। दरम्यान गुरुवारी दोघांचा मृत्यू झाला असून आस्थागायत कोरोनानं मृत झालेल्यांचा आकडा 465 इतका झालाय। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे, विशेष म्हणजे मृत्यूचं प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे। गुरुवारी ग्रामीण भागातील तब्बल 503 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले। गुरुवारी बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 355 इतकी असून 10 जणांचा मृत्यू झाला। एकूण 2668 कोरोना अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी 2165 अहवाल निगेटिव्ह आले। सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 22670 इतकी झाली आहे। आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 628 जणांचा मृत्यू झाला। जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 7112 आहे। आजपर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 14930 इतकी आहे। या घटनेची हकीकत अशी, तक्रारदार यानं लवंगी इथं 1 एकर जमीन विकत घेतली होती। या जमीन खरेदीच्या दस्तावर हरकत घेणारा तक्रारी अर्ज आला होता। या अर्जावर तक्रारदाराच्या बाजूनं निकाल देण्यासाठी आरोपी तथा मंडलाधिकारी सत्यवान घुगे यानं 10,000 रुपयांची लाच मागितली होती। याबाबत तक्रारदारानं लाचलुचपत विभागाकडं रितसर तक्रार दाखल केली होती। याची पडताळणी केली असता मंगळवेढा येथील तहसील कार्यालयात 10,000 रुपये लाचेची मागणी केल्याचं तपासणीत स्पष्ट झालं होतं। त्यानंतर सापळा लावला असता रक्कम स्वीकारत असताना मंडलाधिकारी सत्यवान घुगे हा रंगेहात पकडला गेला। मोहोळ तालुक्यातील मौजे नरखेड येथील बाळासाहेब शिंदे परिवारातील प्रतिभा शिंदे, प्रतीक शिंदे यांना बालाजी खोबरे यांच्या परिवारातील 8 जणांनी मिळून कुऱ्हाड, वायर, लाकूड, बेल्टनं मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला।
यामध्ये शिंदे परिवारातील लोक गंभीर जखमी झाले. आरोपीवर गुन्हा दाखल असून अद्याप काही जणांना अटक झाली नाही. त्यांना त्वरित अटक व्हावी तसंच शिंदे कुटुंबीय सध्या अतिशय भयभीत आहे. त्यांना पोलीस संरक्षण मिळावं या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ शहर जिल्हा सोलापूरच्या वतीनं संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्याकडे निवेदन सादर केलं. प्रशांत पाटील यांची चिमुरडी नाथ सई उर्फ खुशी सुजय वाकचौरे ही कोरोनामुक्त होऊन नुकतीच घरी परतली. 10 दिवसांच्या क्वारंटाईनमधील अनुभव तसंच कोरोनाविषयीची भीती या संदर्भात तिनं खूप छान विश्लेषण केलंय. समाजामध्ये असलेली अनाठायी भीती तसंच क्वारंटाईन सेंटरमधील व्यवस्था औषधोपचार याबाबतचे गैरसमज दूर होण्यासाठी या छोटीचं मनोगत खूपच उपयुक्त ठरेल. समाज जागृतीसाठी याचा नक्कीच उपयोग होईल. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं अर्थात एसटीचं आरक्षण मिळावं तसंच अनुसूचित जमातीच्या सर्व योजना धनगर समाजाला लागू कराव्यात या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन याची दखल घेत नाही. त्यामुळं शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरपासून सर्वत्र धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा निर्णय धनगर समाजाच्या वतीनं घेण्यात आला असून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातही ढोल बजाव सरकार जगाव हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आली. जेजुरीत नेहमीच खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या कुलधर्म कुलाचारासाठी जागरण गोंधळ करणाऱ्या खंडोबा उपासक वाघ्या मुरळी यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागल्यामुळं या लोककलावंतांनी सरकारच्या मंदिर बंद धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य वाघ्या मुरळी परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक मार्तंड साठे आणि राज्य उपाध्यक्षा सत्यभामा आवळे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरी खंडेरायाच्या ठिकाणी आंदोलन केलं. जेजुरी महाद्वार रोड शिवाजी चौक ते गड पायथा गांधी चौक इथून भंडारा उधळत आणि आमच्या हक्काची मंदिरं उघडा असा नारा देत शासनाचा निषेध केला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत 3 पत्रं पाठवली. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांच्या सह्या या पत्रावर होत्या. मात्र या पत्रांना अजून उत्तर मिळू शकलेलं नाही. दरम्यान मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणाऱ्या अटॉर्नी जनरलबाबतचा निर्णय सरकारनं घेतला पाहिजे. अटॉर्नी जनरलचा निर्णय आणि सरकारचा निर्णय हा एक असला पाहिजे. कारण अटॉर्नी जनरल हा सरकारी माणूस आहे असं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. राज्य शासनानं कॅबिनेटमध्ये जाहीर केलेल्या 9 गोष्टींची पूर्तता कशी आणि कधी करणार हे समाजाला 9 ऑक्टोबरपर्यंत पटवून सांगावं. अन्यथा 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय राज्यस्तरीय गोलमेज परिषदेत घेण्यात आला. NTPC ऊर्जा केंद्रित उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी MSME आणि भारतीय कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती आमंत्रित केले आहेत. जसं की बल्क केमिकल्स, अमोनिया, युरिया, क्लोरअल्कली, जिप्सम आणि उत्पादनं, जिओ पॉलिमर, कूलिंग आणि हीटिंग सोल्युशन, ॲल्युमिनियम, खनिज प्रक्रिया, सिरेमिक्स, टाईल्स, कुंभारकाम, वीट, काच, धातू आणि धातू उद्योग, फाउंड्री, फोर्जिंग, मिश्रधातू, उष्णता उपचार, स्टील रिरोलिंग यांचा समावेश असून यासाठी प्रायोगिक तत्वावर सोलापूर महाराष्ट्र, कुडगी कर्नाटक आणि गडरवारा मध्य प्रदेश येथील NTPC औष्णिक ऊर्जा प्रकल्पात औद्योगिक पार्क विकसित करण्यात येणार आहे. पोलीस नाईक कीर्तिराज शाहूराज आडगळे नेमणूक विजापूर नाका पोलीस ठाणे असं अटक करण्यात आलेल्या पोलिसाचं नाव असून त्याला न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला. मार्च 2020 सोलापुरातील एका बड्या उद्योगपतीच्या जागेवरील अतिक्रमण काढत असताना मालमत्तेचं नुकसान, शिवीगाळ आणि दरोडा टाकण्याच्या गुन्ह्यात
फिर्यादीनं पोलीस नाईक कीर्तिराज अडगळे आणि हवालदार जयप्रकाश कांबळे या दोघांची नावं घेतली होती. तपासादरम्यान दोघांवरही गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली होती. 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलिसांनी अडगळे याला ताब्यात घेतला असता लघुशंकेसाठी जातो असं सांगून तो बाहेर पडला, मात्र परत आलाच नाही, पळून गेला. म्हणून पोलीस त्याचा शोध घेत होते. अडगळे याचा ठावठिकाणा लागल्यानं विजापूर नाका पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केला असता त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेट्टी अधिक तपास करतायत. सोलापुरातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच युवकांच्या हाताला काम मिळवून देऊन बेरोजगारी हटवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली. सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यासोबत जाऊन मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोलापुरातील युवकांच्या विविध मागण्यांचं निवेदन दिलं. यावेळी शरद पवार यांनी सोलापुरात बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी जातीनं लक्ष घालण्याची ग्वाही दिली. सोलापूरच्या एकूणच परिस्थितीची आपणास जाण असल्याचं सांगत पवार यांनी बेरोजगार युवकांसाठी नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या संकल्पनेतून जुलै महिन्यात ऑनलाईन नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी सोलापूर शहरातील तरुण तरुणींना विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळवून देण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सवात सुमारे 5213 बेरोजगार युवक आणि युवतींनी ऑनलाईन मुलाखती दिल्या होत्या. त्यापैकी जवळपास 782 बेरोजगार युवक युवतींना विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोंची कोरवे नगरातील मटकाबुकीच्या अड्ड्यावर छापा टाकून या गुन्ह्यात तब्बल 288 आरोपींची नावं निष्पन्न केली असून त्यापैकी 69 जणांना अटक केली आहे. पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यापासून सुनील कामाठी हा फरार होता, त्यामुळे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून त्याचा सर्वत्र शोध घेतला जात होता. गायब झाल्यापासून कामाठी हा एका दिवसापेक्षा जास्त दिवस कुठंही राहत नव्हता. कलबुर्गी, रायचूर, हैदराबाद या ठिकाणी तो MH09BJ9797 या इनोव्हा कारमधून फिरत होता. ही कार प्रवीण गुंजले यांची आहे. गुन्हे शाखेचे पोलीस त्या कारच्या मागावर असताना विजयवाडा परिसरातील मछलीपट्टणम इथं कामाठी याची गाडी दिसल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून हैदराबाद इथं त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी कामाठी याला मदत केल्याप्रकरणी त्याची पत्नी सुनीता सुनील कामाठी, प्रवीण गुजले, हुसेन उर्फ रफिक मोहम्मद या तिघांनाही अटक करण्यात आली. शासनाच्या वित्त विभागातील धनराज पांडे यांची कोणाच्या काळात महानगरपालिकेत प्रतिनियुक्ती करण्यात आली होती? शहराच्या वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणल्यानंतर जिल्हा प्रशासनानं आपल्या कार्यक्षेत्रातील विविध खात्यांचे अधिकारी पालिकेकडून परत बोलावून घेतले, पण वित्त विभागाचे धनराज पांडे यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून पालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करून घेतल्यानं वित्त विभागाचे धनराज पांडे हे अद्यापपर्यंत पालिकेत उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. नगरविकास मंत्रालयाच्या 2004 आदेशान्वये अशी नियुक्ती करता येत नसल्याचे निर्देश आहेत. तशा पद्धतीचा पत्रव्यवहार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केला असून त्यांनी अशा पद्धतीची नियुक्ती झाली असल्यास ती लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल असं अभिवचन दिल्याचं उपमहापौर राजेश काळे यांनी सांगितलं. कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या ऑनलाईन चर्चासत्राचं उद्घाटन उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालिका डॉक्टर राजश्री देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे.
या प्रसंगी प्रभारी कुलगुरु डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने तब्बल 34 वर्षांनंतर नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले. या माध्यमातून पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल करण्यात आले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचाही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भाविषयी दिशा आणि कार्यनीती रोडमॅप ठरवण्यासाठी या चर्चासत्राचा फायदा होणार आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करताना रुग्णांचे नातेवाईकच डॉक्टर किंवा रुग्णालयांना रेमडेसिव्हिर किंवा टॉसिलिझुमॅब इंजेक्शन देण्याबाबत आग्रह करत असल्याचं निदर्शनास आलंय. प्रत्येक कोरोना रुग्णाला ही इंजेक्शन्स द्यावीच लागतात असं नाही, त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाईकांनी खरेदी करावीत असं आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलंय. या दोन्ही इंजेक्शनचा साठा मर्यादित असला तरी तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. या इंजेक्शन्सच्या गैरप्रकाराबाबत काही माहिती असल्यास अन्न औषध प्रशासनाच्या 1800-22-23-65 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. विजयपूर रोडवरील श्री धर्मवीर संभाजीराजे तलावातील जलपर्णी आणि गाळ काढला जाणार आहे. जलपर्णी काढण्याचं प्रात्यक्षिक करून मशीनचा बॅलन्स आहे का, काम करताना अडचणी येतील का याची चाचपणी करण्यात आली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेत श्री धर्मवीर संभाजीराजे तलावाचा समावेश झालाय. तत्पूर्वी याबाबत सातत्यानं पाठपुरावा सुरू होता. त्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी तलावासाठी निधी मिळवून देण्यात मोठं योगदान दिलं. केंद्र सरकारकडून तलावाच्या सुशोभीकरणासाठी 7,32,00,000 निधी मिळालाय. दरम्यान महापालिकेनंही 4,88,00,000 हिस्सा दिलाय. निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर तामिळनाडूतील सेफवे कंपनीला हे कंत्राट देण्यात आलंय. पहिल्या टप्प्यात जलपर्णी काढण्याचं काम महिनाभर चालणार आहे. मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात गोलमेज परिषदेची बैठक झाली. यावेळी आरक्षणासाठी 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र 21 सप्टेंबरच्या सोलापूर शहर जिल्हा बंदला येथील व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि या बंदनंतर तात्काळ राज्य सरकारनं मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मराठा समाजासाठी काही निर्णय घेतले असल्यानं सोलापूर शहर जिल्ह्याचा 10 ऑक्टोबर रोजीच्या बंदमध्ये सहभाग नसल्याचं सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी सांगितलं. सोलापूर शहरात गेल्या 50 वर्षांपासून मुस्लिम समाजानं काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी महत्त्वाचं योगदान दिलंय. लोकसभा विधानसभा महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यास मुस्लिम समाजाचा आणि मुस्लिम समाजातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे. या योगदानाची दखल घेत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश वर्किंग कमिटीनं विधान परिषदेसाठी मुस्लिम समाजाचे एकनिष्ठ कार्यकर्ते तथा माजी महापौर आरिफ शेख यांची उमेदवारी निश्चित करावी अशा मागणीचं निवेदन प्रदेश अल्पसंख्याक विभागानं जनरल सेक्रेटरी शकील मौलवी यांनी प्रदेश कार्यकारिणीकडे केल्याची माहिती दिली. याबाबत शंकर शिवाजी जाधव व 51 राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी डोणगाव रोड यांच्या फिर्यादीवरून समर्थ प्रसाद पुरुषोत्तम बर्डे राहणार वसंत विहार जुना पुणे नाका, अजय रतनलाल बोदर्डे राहणार अवंतीनगर, आदित्य सुनील बिराजदार राहणार पूर्व मंगळवारपेठ, राजेश राजू कोड राहणार सोनीनगर मोदी, शुभम संजय उपाध्ये राहणार अवंतीनगर आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शंकर जाधव यांचा मुलगा आणि समर्थ प्रसाद बर्डे यांच्यात सन 2016 प्रवासादरम्यान एकमेकांच्या पायाला धक्का लागल्यानं वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरून समर्थ प्रसाद बर्डे आणि त्याच्या साथीदारांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास शंकर जाधव यांच्या घरी जाऊन तुमच्या मुलाला गोळ्या घालून खलास करतो असं म्हणून ठार मारण्याची धमकी दिली. बर्डे यानं जाधव यांना धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीत जाधव यांची पत्नी खाली पडल्यानं त्यांच्या डोक्याला मार लागला. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक भुसनूर यांनी घटनास्थळी जाऊन गाडी आणि गाडीतील साहित्य ताब्यात घेतलं. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे करतायत.
कोरोना व्हायरसचा संसर्ग सुरुवातीला पूर्व भागातील कामगार वस्तीत पसरला होता. कोरोनानं अनेक विडी आणि यंत्रमाग कामगारांचा बळी गेला. त्यामुळं विडी कामगारांची कोविड टेस्ट करणं गरजेचं होतं. यासाठीच पालिका प्रशासनानं रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यास सुरुवात केली. मात्र कामगारांमध्ये या टेस्टबद्दल गैरसमज निर्माण झाल्यानं विडी कामगार स्वतः होऊन या टेस्टसाठी पुढं आले नाहीत. प्रभाग क्रमांक 19 नगरसेविका अनिता कोंडी आणि भाजपचे कार्यकर्ते व्यंकटेश कोंडी यांनी विडी कामगारांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करून कामगारांमधील कोविडबाबतचा गैरसमज दूर केला. प्रत्येक विडी कारखान्यात रॅपिड अँटीजेन टेस्ट घेतली. जिल्हा परिषदेच्या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, महिला बालकल्याण सभापती स्वाती षटगार, समाज कल्याण सभापती संगीता धांडोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, वित्त व लेखा अधिकारी महेश अवताडे यांची उपस्थिती होती. दरम्यान सभागृहात सदस्यांनी ग्रामीण भागातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गासंदर्भात आरोग्य विभागाच्या एकंदरीत कार्यपद्धतीची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भीमाशंकर जमादार यांच्याकडून जाणून घेतली.